बदल हा अनिवार्य घटक आहे. आपले आजोबा पणजोबा बैलगाडीने शेतावर जात, आपले वडील बस रिक्षा गाडी किंवा मोटरसायकलने कामावर जाऊ लागले. त्यात प्रदूषणाचा त्रास होत, इंधनाचा खर्च होत, रहदारीमुळे खूप वेळ वाया जात. या सगळ्यामध्ये एक मोठा काळ गेला आणि आपल्याला वाटू लागले की बदल थांबला की काय. नाही नाही नाही, मग आले महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारे देवाभाऊ, ज्यांनी स्वस्त जलद अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केलेली नागपूर मेट्रो बांधली. आज तुमच्या आमच्या सारखे अनेक कुटुंब मेट्रोनी प्रवास करत आहेत आणि येणाऱ्या अनेक पिढ्या करत राहतील.